लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणार असून राज्यभरातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत। मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमधून या मेळाव्यासाठी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजेरी लावणार असून या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्या उपस्थित सातपूर येथे नुकतीच बैठक पार पडली आहे। या बैठकीत मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले असून मेळाव्यासाठी नाशिकमधून हजारोच्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। गुढीपाडव्याला 22 तारखेला जी सभा आहे त्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आज या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगसाठी मनसेचे शहराध्यक्ष दिलीपभाऊ दातीर, माजी नगरसेवक योगेशभाऊ शेवरे, विभागीय अध्यक्ष योगेश लबडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। सातपूर विभागातनं पाडव्याच्या सभेसाठी शिवतीर्थावरती कमीत कमी 100 गाड्या या ठिकाणाहून सभेसाठी रवाना होणार आहे आणि आपण सुद्धा आपल्या पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती करणार आहे, आपण सुद्धा त्या सभेचं साक्षीदार व्हावं अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। सातपूरमध्ये पार पडलेल्या मनसेच्या बैठकीप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, सातपूरचे माजी विभाग सभापती योगेश शौरे, मनसेचे उपाध्यक्ष विजय अहिरे, सचिन सिन्हा, सोपान शहाणे, विभाग अध्यक्ष योगेश लबडे आदी मान्यवर उपस्थित होते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।